पुण्यातले परप्रांतीय नागरिक गावी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना तासन तास रांगांमध्ये उभं राहावं लागतंय. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्यात आजही परप्रांतीय मजुरांच्या रांगा लागल्यात. विशेष करून पुण्यातले उपनगरांमध्ये हे लोक राहतात. आज सकाळपासून इथे मुंडवा परिसरामध्ये ही रांग लागलेली आपल्याला दिसते. हे बाहेरच्या राज्यातले लोक आहेत. इथेच जवळ पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना नोंदणी करायची आहे आणि याच कॅम्पसमध्ये याच प्रिमायसेसमध्ये हॉस्पिटल देखील आहे. तिथे त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला या लोकांशी बोलूयात. भाई का जाना है, क्या नाम बोलो जरा आपका. विकास कुमार गुप्ता. विकास कुमार गुप्ता. विकास कुमार गुप्ता, कहाँ जाना है आपको. हमको बिहार में जाना है, छपरा जिला. बिहार जाना है. यस. क्या है, क्या प्रोसेस क्या है. प्रोसेस ये फॉर्म फिलअप करना पड़ रहा है, मेडिकल लग रहा है, जांच कर उसके बाद में आधार कार्ड पूरा एड्रेस प्रूफ लग रहा है. okay. उसके बाद में यहाँ पे सबमिट करना पड़ रहा है, मोबाइल नंबर कॉन्टैक्ट सब लग रहा है. दिक्कत है क्या कोई. नहीं अभी तो कुछ दिक्कत नहीं है. यहाँ पे अभी लाइन में अच्छा से काम हो रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है. कब से कतार में लाइन में कब से खड़े हो. मैं यहाँ पे 9 बजे से हूँ. 9:30 बजे से. 9:30 बजे से. यानी अभी कितने बजे है. अभी सर 1:12 बज गए होंगे. ओके. तो 10, 11, 12 यानी 4 घंटे आप कतार में हो. यस यस. और इसके बाद आप कब जाने वाले हो, कुछ पता है. अभी गाड़ी कब है. नहीं अभी तो कोई प्रोसेस ऐसा नहीं है, पता नहीं है गाड़ी कब रहे चलेगा. बट यहाँ से जो ये बोल रहे हैं लोग कि मैसेज जाएगा आपके कॉन्टेक्ट नंबर पे, तो मैसेज जाएगा, उसके बाद में भी वेरीफाई होगा कि कब हम लोग को जाना है, कन्फर्म होगा. प्रशासनाकडनं सांगण्यात येतं आहे की या म्हणजे आपल्या सरकारकडून त्या त्या राज्यातल्या सरकारांशी बोलणं सुरू आहे आणि त्यानंतर यांच्याबद्दल म्हणजे यांना कशा पद्धतीनं पाठवायचं याचं नियोजन केलं जाईल. पोलिसांवरचा ताणही आपण वाढलेला पाहतोय. म्हणजे आधीच अनेक कामं होती, त्यात आणखी हे नोंदणीचं काम त्यांच्यावरती आलेलं आहे जे आपण 2 दिवस लावून धरलेलं आहे. ही या बाजूला असलेली रांग जी आहे ती कशाची आहे हे विचारूया जरा. भाईसाहेब बोलो, नाम बताओ आपका, किसले खडे हो यहाँ पे. यहाँ पे मेडिकल चेकअप के लिए खड़े हैं हम लोग. मेडिकल चेकअप के लिए. मेडिकल चेकअप के लिए. हाँ. तो क्या आपने फॉर्म भरा है क्या. फॉर्म मेडिकल चेकअप के भी कर लेने जमा नहीं कर रहे. ओके. हाँ फॉर्म भी रखे हैं साथ में, अभी मेडिकल चेकअप की जरूरत है अभी. ओके. और आपको कहाँ जाना है. हम लोग को रायपुर जाने का है, छत्तीसगढ़. छत्तीसगढ़ जाना है. हाँ. और मुझे बताइएगा कि यहाँ पे तो यहाँ का प्रशासन कह रहा है कि यहाँ पे काम शुरू हो रहा है, तो ऐसे में आप क्यों जाना चाहते हो वापस. अभी काम तो शुरू नहीं हुआ, हम लोग ऐसे भी 2-3 महीना हो गए बैठे हुए हैं, तो अभी कोई डिसीजन भी नहीं. हमारे ठेकेदार भी बोला नहीं है कि काम चालू करने का ऐसा करके. ओके. हाँ तो आपको जाना ही है, लेकिन कब जाना है कुछ उसके बारे में कुछ सूचना आई है. उसके बारे में तो अभी कोई सूचना नहीं आया है. फार्म तो भर रहे हैं लेकिन मालूम नहीं कभी आएगा इसका रिजल्ट, कोई पता नहीं. गेल्या 2-3 दिवसांपासून काहीसं गोंधळाचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी हे लोक एरधारा मारत होते, पोलीस स्टेशनला जायचे मेडिकल प्रमाणपत्रासाठी, वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी हॉस्पिटल किंवा दवाखान्यामध्ये जात होते. आणि हे सगळं होत असताना कुठेतरी सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाकडून होतोय, मात्र अजूनपर्यंत हे निश्चित झालेलं नाही आहे की या लोकांची रवानगी कधी होणार. फिरोजेंद्र, नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, Z24 तास, मुंडवा, पुणे.